आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पोतदार कुटुंबातर्फे पायी दिंडीतील वारकऱ्यांना अन्नदान सेवा. 1975 पासून अविरत सुरू आहे अन्नदानाचा उपक्रम. निपाणी तालुक्यातील बेडखेळ येथील पोतदार कुटुंबियांच्या वतीने 1975 पासून पायी दिंडी वारीतील शेकडो वारकऱ्यांना अन्नदान सेवा सुरू असल्याची माहिती सतार वादक सुनील पोतदार यांनी दिली. येथील हरिभक्त परायण प्रभाकर पोतदार यांच्या प्रेरणेने आणि श्रीमती सुनंदा पोतदार यांच्या विशेष सहकार्याने ही सेवा 1975 पासून अविरत आणि अखंड सुरू आहे. चैत्र आषाढी कार्तिकी आणि माघवारी करणाऱ्या कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा येथील पाच पायी दिंडीतील शेकडो वारकऱ्यांना महाप्रसाद आणि चहापाण्याची दिंडी सेवा दिली जाते. सध्या आषाढी वारीची ओढ वारकऱ्यांना लागली आहे. पायी दिंडी करून अनेक वारकरी सेवा देण्यासाठी पायी दिंडी करत आहेत, पण बेडखेळ येथील पोतदार कुटुंब पंढरीची वारी सेवा घरी बसून आलेल्या वारकऱ्यांना अन्नदान महाप्रसाद व्यवस्था करून करत आहे. लिंगनूर, खडकेवाडा, कापशी, सावंतवाडी, बेंगुर्ला, गोवा, बेळुंकी, बुकटे, आलूर येथील प्रत्येक पायी दिंडीतून सुमारे 150 ते 200 वारकरी त्यांच्याकडे एका वस्तीसाठी येतात. त्यांची राहण्याची, जेवणाची तसेच चहापाण्याची व्यवस्था करणे ही सेवा पोतदार कुटुंब करते. सध्या त्यांची तिसरी पिढी ही सेवा देत आहे. 1982 मध्ये घरची परिस्थिती नाजूक असताना देखील त्यावेळी कलाश्वासी प्रभाकर पोतदार आणि त्यांच्या पत्नी श्रीमती सुनंदा पोतदार यांनी लहान 3 मुले व 1 मुलगी यांच्यासह ही परंपरा खंडित न पाडता सेवा सुरूच ठेवली होती. पांडुरंगांच्या कृपा आशीर्वादाने आज देखील ही अविरत अन्नदान सेवा त्यांचे चिरंजीव सुनील, संजय आणि भूषण पोतदार यांनी अखंडितपणे सुरू ठेवली आहे. मानकर न्यूज साठी बेडकेळहून कृष्णा अर्गे. बेडकेळ परिसरामध्ये एक विठ्ठल मंदिरामध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून पोतदार कुटुंबाकडून एक अन्नदान सेवा वारकऱ्यांना देत आहे. या संदर्भात काय माहिती देणार आपण? आता ही सेवा आमच्या वडिलांच्यापासून सुरू आहे. साधारण 1975 पासून सुरू आहे. आज तागे चालू आहे. 2007 पर्यंत वडील होते. 2007 पर्यंत वडील होते. त्यांनी चालू केली. तिथलं पुढे आम्ही तिघही भाऊ सगळे आम्ही कुटुंबीय सहभागी होतो. त्यात आम्हाला आनंद आहे आणि व्यवस्थितच आहे सगळं. तिन्ही 3-4 वर्षातनं 5-7 इंडे येतात. त्यांचं जेवण आणि चहा पाण्याची वेगळे येतात. फार सावंतवाडी, वेंगुर्ला, गोवा इथून येतात. त्यांचेही आम्ही करतो. असंच चालू आहे आणि असंच सेवा चालू राहून हीच आम्ही प्रार्थना करतो देवाकडे.